नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वर्षाच्या बाळासाठी जे आहे बड्डे बेबी फ्रॉक बनवणार आहोत आणि कापड जो आहे तो मी इथे स्क्रीनवरती दिलेला आहे किती लागला। तर इथे बघा, अशा पद्धतीने मी शायनिंगचं फॅब्रिक, कॉटन लाईनिंग, सॅटिन लाईनिंग आणि नेट अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे कापड। सगळ्यात आधी चेस्टच्या मापाने दोन फोल्डमध्ये कापड करायचं आहे। इथे बघा, सिंगल फोल्ड आपली जी आहे ती केलेली आहे आणि सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, म्हणजेच कापड खालीवर असेल तर नीट होऊन जातो। टॉप पार्ट 7 इंचाच आहे, त्यात 1 इंच ॲड करायचं, 8 इंचावरती मार्क करायचं, 8 इंचावरती मार्क करून जी आहे ती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता इथं आपल्याला शोल्डर जे आहे ते 3.5 इंच घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 3.5 इंचावरती इथे मार्क केलं आणि 1.5 इंच जे आहे ऑनफोल्डच्या साईडने केलेलं आहे आणि 1/2 इंच खाली जी आहे अशा पद्धतीने डाऊन गेलेली आहे, म्हणजेच आपले शोल्डर खाली उतरणार नाही आणि 1.5 इंच आणि 1/2 इंच आपण खाली गेलं तिथनं एक क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे। चेस्ट डिवाइडेड बाय 6+1 अशा पद्धतीने आपला आर्म होलचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला कोणत्याही साईजसाठी बरोबर आहे। तर इथे 4.16 जे आहे आपलं उत्तर आलेलं आहे, तर मी 4 इंच जे आहे आर्म होल घेतलेलं आहे। तर इथे बघा, आपली चेस्ट जेवढी आहे त्यात आपल्याला 3 इंच ॲड करायचं आहे आणि त्याचा 4th पार्ट आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे। तर मी आता सपोज 20 इंच चेस्ट असेल त्या 3 इंच आपल्याला ॲड करायचं आहे, 23 इंचाला 4 भागायचं आणि आलेलं उत्तर जे आहे ती आपली चेस्ट आणि वेस्ट राहणार। वेस्ट पण लहान बाळाची वेस्ट आणि चेस्ट देखील सारखी आहे। आणि इथे बघा, 0.75 इतकं जे आहे ते मी अंतर ठेवलेलं आहे, आपण पूर्ण जी आपली फिनिशिंग आहे ती रेडीमेड फ्रॉकसारखी येणार म्हणून। अशा पद्धतीने मी सगळे पेननी मार्क करून घेतलेलं आहे दिसायला हवं म्हणून। इथे बघा, आता आपल्याला 3.5 इंच वरती घेतलं तर 3 इंच इथे ड्रॉ केलं अशा पद्धतीने, 1/2 इंच जेवढं शोल्डर वरती घेतलं तेवढं 1/2 इंच जे आहे इथे कमी घेतलं, कमी घेऊन अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि तिथून आपल्याला 1/2 इंच समोर जायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला आर्महोलचा जो आहे मुठ्याचा आकार जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आकार जो आहे तो ड्रॉ करून झालेला आहे। आता इथे बघा, आपल्याला स्ट्रीप जी आहे ती 2 इंचाची ठेवायची आहे, म्हणजेच गळा जो आहे तो 2 इंचाचा, 2.5-3 इंच जर ठेवला 1 वर्षाच्या बाळासाठी तो खाली उतरणार म्हणून मी इथे 2 इंचावरती मार्क केलेला आहे। 2 इंचावरती इथे मार्क करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आपलं वरचं जे आहे हे सगळं आपलं कट होणार आणि नंतर इथे बघा, गळ्याची रुंदी 1.5 इंच ठेवायची आहे आणि इथे 1 इंचाची आपल्याला स्ट्रीप ठेवायची आहे। 1/2 इंच आपली स्ट्रीप एका साईडने स्टिचमध्ये जाणार, 1/2 इंच एका साईडने स्टिच जाणार। तर इथे बघा, मी इथे आधी सगळ्यात आधी 0.75 इतकं ठेवायचा विचार करत आहे, तर इथे अशा पद्धतीने मी मार्क केलं 0.75 आणि त्यात 1/2 इंच आपलं जाणार तेवढं आणि बरोबर 0.75 इतकी जी आहे ती आपली स्ट्रीप लागणार। अशा पद्धतीने मी इथे मार्क करून घेतलेला आहे आणि इथनं मी अशा पद्धतीने शेप ड्रॉ देखील करून घेतलेला आहे। आणि इथे बघा, एवढी जी वरची पट्टी उरलेली आहे तेवढी आपल्याला स्ट्रीप लावायची आहे आणि समोरून थोडं मी व्ही शेपमध्ये जे आहे नेक 1/2 इंच डाऊन जाणार आणि अशा पद्धतीने मी शेप दिला। तुम्ही स्ट्रेट ठेवत असाल तरीही चालेल। अशा पद्धतीने ड्रॉ करून झालेला आहे संपूर्ण आणि तेवढीच आपल्याला इथे बघा 2 इंच जी आहे आपली बरोबर स्ट्रीप येणार। त्या 2 दुप्पट घेतलं म्हणजेच पूर्ण 4 आणि 1 इंच तिकडून 1 इंच इकडून, म्हणजे 6 इंचाची आपल्याला स्ट्रीप घ्यायची आहे। नंतर मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने, नेक देखील कट केलेला आहे आणि याला ठेवून 1/2 इंच समोर जाऊन जो आहे कापड देखील कट करून घेतले, म्हणजे बॅकपटचा कापड जो आहे तो 1/2 इंच आपल्याला जास्त ठेवायचा आहे चेन लावण्यासाठी आणि कट करून घ्यायचा आहे। आणि अस्तर देखील मी अस्तर मेन फॅब्रिक देखील अशाच पद्धतीने सगळं कट झालेलं आहे। एक मी मोठा जो आहे तो कापडाचा स्क्वेअर म्हणजे तुकडा घेतला आहे चौकोन आणि तिथे मी अशा पद्धतीने छोट्या प्लीट्स टाकून अशा पद्धतीने एक पॅटर्न रेडी करून घेतलेला आहे। हा पॅटर्न जो आहे तो मी फ्रंट साईडने आणि टॉप पार्ट जो आपण फ्रंट साईडचा कट केलेला होता तसाच कट टू कट मी एक कट करून घेतलेला आहे, कारण की इथे डबल कापड लागणार आपला। इथे अशा पद्धतीने मी कापड हा उलट ठेवलेला, उलट कापडावर जे आहे ती मी उलट आपलं अस्तर ठेवलेलं आहे आणि दुरून दुरून स्टिच लावून जे आहे मी कापड जोडून घेतला, एक्स्ट्राचं कापड जे आहे ते मी कट करून घेतलं। आता आपल्याला ही शिलाई सगळं आर्म होल साईड वगैरे सगळं फिनिशिंग आणायचं आहे म्हणून मी हा कापड कट केलेला आहे एक्स्ट्राचा। आता इथे मी ही स्ट्रीप देखील रेडी करून घेतलेली आहे आणि ही स्ट्रीप स्टिच करून आपली 0.75 इतकीच झालेली आहे। तर बरोबर आपल्याला कॉर्नरवरती ठेवायचं आहे आणि 1/2 इंच शिलाई
आपल्याला करून जे आहे बरोबर कापड कट करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा 4 इंच आपली स्ट्रीप आहे, त्यात 1 इंच एक्स्ट्रा 5 इंच म्हणजे आपल्याला समोरच्या साईडने अर्धा इंच शिलाईमध्ये जायला स्ट्रीप ठेवली आणि मागच्या साईडने अर्धा इंच, अशा पद्धतीने इथे स्टिच लावून घ्यायची आहे. आता हा बॅक पार्ट, आपला बॅक पार्टला देखील मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि इथे देखील आपल्याला अशा पद्धतीने हा कापड ठेवायचा आहे. मी याचे देखील 2-2 अस्तर जे आहे ते कट करून घेतलेलं आहे जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल. सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने सरळ कापडावरती अस्तर ठेवून जे आहे कट टू कट आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला दुसऱ्या साईडने स्टिच लावायची आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने मी फ्रंट साईडला स्टिच लावली, छोटे छोटे कट्स लावले आणि अशा पद्धतीने स्लिप ओढून घेतलेल्या आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे याच्यावरती आपल्याला प्रेस शिलाई लावायची आहे किंवा तुम्ही इथे प्रेस देखील मारू शकता. तर मी इथे प्रेस शिलाई लावलेली आहे आणि वरून प्रेस देखील करून घेतलेला आहे. तर आता ही स्ट्रीप घेतलेली आहे, हा कापड बघा इथे स्ट्रीपच्या साईडने मी इथे ॲरो एक जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि इथे बघा सरळ स्ट्रीपवरती उलट आपल्याला कापड ठेवायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिक उलट ठेवायचं आहे आणि अर्धा इंच स्टिचसाठी ठेवत जे आहे आपल्याला बाकीच्या साईडने शिलाई लावून घ्यायची आहे आणि हा कापड आणि इथे स्टिच लावून झाल्यानंतर सरळ जे आहे क्रॉस आपल्याला कट करायचे आहे, छोटे छोटे जे आहे ते कट करून घ्यायचे आहे. आणि इथे मी मग अशा पद्धतीने आपली जी आहे एक स्ट्रीप जोडली गेलेली आहे, तशीच दुसरी स्ट्रीप देखील मी जोडून घेतलेली आहे. आणि इथे फिटिंगच्या बाजूने मी दोन्ही साईडने जी आहे ती कसे किंवा नाडी देखील जी आहे ती इथे अटॅच करून घेतलेली आहे. आणि इथे बघा आता फिटिंगची शिलाई लावायची आहे तर मी मेन फॅब्रिक अस्तर अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि 0.75 आपण इतकं अंतर ठेवलं होतं तिथून आपल्याला एक स्टिच लावून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला कापड सरळ करायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने आपली शिलाई दिसणार नाही आणि रेडीमेड स्टाईल जी आहे आपली फिनिशिंग येणार. इथे बघा अशा पद्धतीने मी इथे अटॅच करून घेतलेलं आहे आणि खाली अशी आपल्याला कापड नीट करून जे आहे खाली शिलाई लावून घ्यायची आणि कमी जास्त कापड की तिथे कट करून घ्यायचं आहे. इथे बघा अशा पद्धतीने मी इथे स्टिच लावून घेतलेली आहे आणि तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता किती छान आलेली आहे. बाळाला खूप कम्फर्टेबल असा आपला फ्रॉक जो आहे तो रेडी होईल. तर इथे बघा इथे मी वरच्या घेरसाठी जे आहे 10.5 इंचाची जी आहे एक वरची पट्टी म्हणजे आपल्याला इथे 2 इंचाची कॅनकॅन पट्टी टाकून जे आहे पूर्ण घेर तयार करायचा आहे. तर मी इथे 10 इंचाची घेतली आहे, त्यात आपल्याला 2 इंचाची पट्टी जाईल आणि 2.5 इंच म्हणजे एक्स्ट्राचा घेतलेला आहे. आणि इथे बघा अनफोल्डच्या साईडने ही 30 इंच आहे आणि पूर्ण आपण सरळ केलं तर 60 इंच इतका आपला घर येईल. ठीक आहे. आणि नेट जे आहे तर नेट आपण इथे यायची ती नेट आपली 13 इंचाची घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घेतला म्हणजे 12 इंच आपलं बरोबर होऊन जाणार. अशा पद्धतीने मी इथे 2 लेअर घेऊन घेतलेले आहे आणि इथे मी 2.5 इंचाच्या ज्या आहे त्या छोट्या छोट्या स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहे म्हणजेच आपल्याला इथे गॅदर्स रेडी करायचे आहे खालच्या फ्रॉकच्या घेरला लावायचा जेणेकरून आपल्या फ्रॉकचा बाउन्स जास्त येणार. आणि अस्तर देखील जे आहे ते मी 10.5 इंच घेतलेलं आहे, दुसरं एक जे अस्तर आहे ते मी 12 इंच घेतलेलं आहे आणि आपली फुल फ्रॉकची लेंथ जी आहे ती 19 इंचाची आहे, 19-20 इंचाची आहे. अशा पद्धतीने इथे बघा 40 इंच आणि आपलं अनफोल्ड आपलं पूर्ण जे सॅटिनचं अस्तर आहे ते 40 इंचाचं आहे, कॉटनचं अस्तर 40 इंचाचं आहे आणि नेट जी आहे ती मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आणि ही एक नेट जी आहे ती 1 मीटरचा मी तुकडा डायरेक्टली कट करून घेतला, याची आपण ट्रेल बनवणार. बर्थडे बेबी फ्रॉक आहे तर एंट्रीसाठी आपल्याला ट्रेल हवी आहे तर आपण ती कशी अटॅच करायची, कशी काढून घ्यायची हे देखील आपण यात बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला घेर जो आहे कॉटन आणि सार्टिनचा टॉप पार्टच्या अकॉर्डिंग आपल्याला छोटे छोटे प्लीट्स टाकून घ्यायचे आहे आणि नंतर बघा इथे मी 2 लेअर नेटच्या कट केलेल्या आहे आणि 1 लेअर शायनिंग फॅब्रिकची कट केलेली आहे. तर इथे देखील आपल्याला अशा पद्धतीने प्लीट्स टाकून आधी रेडी करून घ्यायचं आहे. इथे बघा वरती जी शायनिंगवाली आपली फॅब्रिक आहे ती मी अशा पद्धतीने रेडी करून घेतलेली आहे आणि हॉर्स हेअर ब्रेड आहे तर आपल्याला 1/2 इंच कापड आतमध्ये दुमडत परत 1 फोल्ड आपल्याला लावायची आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण स्टिच लावून घ्यायची आहे. पण ही स्टिच आपल्याला आपल्या म्हणजे आपला जो शायनिंगवाला फॅब्रिक आपण वरचा घेतलेला आहे त्याचे दोन्ही कॉर्नर्स जॉईंट करून त्यानंतरच करायची आहे, नाहीतर त्या जॉईंट आपले निघणार नीट दिसत नाही ते कुठेतरी. अशा पद्धतीने इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे, परत 1 शिलाई लावून घ्यायची आहे.
इथे बघा अशा पद्धतीने मी कापड जॉईंट करून जे आहे थोडीशी चेनसाठी इथे मी जागा ठेवलेली आहे आणि बाकी मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे आणि इथे खाली हॉर्स हेअर देखील लावून घेतलेलं आहे. तर आपलं इथे बघा मी नेटला नेट सॅटिनचं लाईनिंग एकासोबत मी जॉईंट करून घेतलेलं आहे आणि वरची एक नेट मी ठेवलेली आहे जॉईंट करायला. वरच्या नेटच्या ठिकाणी आपली जी आहे गेदर्स लागणार. तर इथे आपल्याला बघा इथे मी वरचं शायनिंग फॅब्रिक दोन नेटच्या लेअर आणि एक सार्टिन लाईनिंग. तर इथे अशा पद्धतीने हे तिन्ही एकावरती एक ठेवून नीट आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला एकदा स्टिच लावून घ्यायची आहे आणि कॉटन लाईनिंग आपण नंतर लावणार. तर इथे बघा मी घेर रेडी करून घेतलेला आहे. सगळ्यात आधी म्हणजेच नेट शायनिंग फॅब्रिक आणि सार्टिन फॅब्रिकचा हा टॉप पार्ट घेतलेला आहे. टॉप पार्ट बघा इथून इथे मी कट लावलेला आहे चेनसाठी. तिथनं आपल्याला नीट आपल्याला जे आहे टॉप पार्ट जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे आणि त्याचे दोन्ही एंड सेम आल्या पाहिजे असं आपल्याला इथे आधीच कापड जो आहे तो वेस्टच्या मापानुसार म्हणजे टॉप पार्टच्या मापानुसार आपल्याला सगळ्या प्लीट्स लावायच्या होत्या. तर आपलं बरोबर येणार इथे आपल्याला तिकडल्या साईडने जे आहे आपल्याला सॅटिन लाईनिंग नेट वगैरे घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने जे आहे मी कॉटन लाईनिंग घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीने स्टिच लावली. सरळ केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची किती छान आपली जी आहे ती फिनिशिंग आलेली आहे. तर बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखी कुठे बाळाला अगदी कम्फर्टेबल असा आपला फ्रॉक जो आहे तो रेडी होणार. तर इथे बघा इथे मी ज्या आपला स्ट्रिप्स कट केलेल्या होत्या त्याला गॅदर्स टाकून घेतलेल्या आहे आणि ते गॅदर्स आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहे खालच्या लेअरला आणि चेन आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे आणि चेन अटॅच केल्यानंतर नेट सार्टिन आणि कॉटन लाईनिंग आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहे. इथे बघा अशा पद्धतीने जे आहे ते मी जॉईंट करून घेतलेले आहे आणि इथे चेन देखील जी आहे ती मी लावून घेतलेली आहे संपूर्ण याला. इथे बघू शकता इथे आपले तीन चार लेअर अगदी छान जे आहे ते रेडी झालेले आहे आणि मी इथे खाली जी आहे ती गॅदर्स जी देखील जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फ्रॉकला थोडं डेकोरेट करायचं आहे. तर यासाठी मी हे फ्लावर्स घेतलेले आहे आणि हे फ्लावर्स इथे आपल्याला फॅब्रिक ग्लूच्या मदतीने किंवा सुई दोऱ्याच्या मदतीने इथे अटॅच करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. इथे बघा अशा पद्धतीने मी हे अटॅच करून घेतलेले आहे. आता आपल्याला ट्रेल रेडी करायची आहे. तर मी बघा इथे ट्रेल रेडी करून देखील मी दाखवली आहे. तर मी इथे शॉर्टली सांगणार आपण ट्रेल कशी बनवली आहे. तो 1 मीटर कापड होता त्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून कमरे इतकं जे आहे ते रेडी करून घेतलेलं होतं. त्यानंतर जे आपण गेदर्स रेडी केले होते ते गेदर्स जे आहे ते चौकोनी बाजूने मी सगळीचकडे अटॅच करून घेतले आणि इथे हुक आणि आय देखील मी बनवून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला काढता आणि लावता इझिली येणार. हुक जे आहे ते मी ट्रेलच्या साईडने लावलेले आहे आणि आय मी मेन फॅब्रिकवरती केलेले आहे शिलाईच्या आपल्या जॉईंटमध्ये. बिलकुल इथे बघू शकता चार जे आहे ते मी हुक इथे अटॅच केले आणि अशा पद्धतीने आपली ट्रेल बनवली आहे. ट्रेलच्या वरती मी प्लीट्स टाकून घेतल्या नंतर वरती कापड घेऊन परत मी पलटवून घेतला हुकसाठी जेणेकरून हुक आपल्या नीट बसणार आणि तीनही बाजूला मी जे आहे गेदर्स लावून घेतले आणि अशा पद्धतीने आपली डी अटॅचेबल जी आहे ती ट्रेल रेडी झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.